तर रायगड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर आता प्रशासनानं देखील सतर्कता दाखवली आहे. अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही भागांना महापुराचा तसंच दरडी कोसळण्याचा धोका असतो. संभाव्य परिस्थिती लक्षात घेत आपत्तीमध्ये योग्य वेळेवरती मदत व्हावी यासाठी NDRFची एक तुकडी रायगडमध्ये तैनात करण्यात आली आहे. NDRFच्या टीमचे इन्स्पेक्टर दिलीप कुमार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे. अतिवृष्टी झाली, मुसळधार पाऊस झाला तर महापुरांसह दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात आणि आपत्तीचं निवारण करण्यासाठी अर्थातच प्रशासनाने NDRFचं एक पथक रायगडमध्ये पाचारण केलं आहे. सध्या NDRFचं पथक रायगडमध्ये आलेलं आहे, आपण दृश्यांमधनं पाहू शकता. हे सर्व NDRFचे जवान आहेत. हे किती आहेत संख्येने, किती दिवस राहणार आहेत आणि यांच्याकडे कोणकोणती कामगिरी करणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दिलीप सर, आप कितने लोग NDRFके जवान यहाँ पे आए हैं और कितने दिन यहाँ रुकने वाले हैं? नमस्कार सर, हमारे साथ टोटल 30 रेस्क्यूअर आए हैं जो कि लगभग हम 2 महीना यहाँ पर रुकेंगे. जो भी यहाँ, जैसा कि मानसून से पहले हमारी टीम डिप्लॉयमेंट होती है, यहाँ पर डिप्लॉयमेंट होने के पश्चात हम यहाँ पर रैकी करते हैं. यदि जहाँ भी कहीं भी घटनाएं घटित होने की संभावित स्थान है उसको हम रैकी करते हैं. वहाँ पर उसको जो वहाँ भी पब्लिक यदि रह रहा है तो उसको हम सुरक्षित जगह पर यहाँ के प्रशासन से निवेदन करते हैं कि उनको सुरक्षित जगह पर पहुँचाया जाए और वहाँ पब्लिक को भी हम जागरूक करते हैं. हमारे पास बाढ़ से संबंधित इक्विपमेंट जैसे राइज बोट हो गया, OBM, लाइफ जैकेट, लाइफ बॉय है, जो कि हम उस पर जो भी पब्लिक को हम यदि फ्लड में फंस गया तो हम उसे आसानी से हमें स्थान से सुरक्षित जगह पर पहुंचा सकते हैं. जवळपास 2.5 महीने NDRFचं वास्तव्य हे रायगड जिल्ह्यासाठी महाडमध्ये राहणार आहे आणि जर का आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर अधिकची फोर्ससुद्धा या ठिकाणी मागवली जाईल या अशी सुविधासुद्धा प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.